महाविद्यालयीन ग्रंथालयाने व ग्रंथपालाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या पाहिजे. ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षेचा संग्रह उच्च दर्जाचा असला पाहिजे, म्हणजेच पब्लिकेशन, लेखक इत्यादी, आणि पुस्तकांची आवृत्ती नवीन असली पाहिजे. ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षेसंबंधी पुस्तके, संदर्भ ग्रंथ, जनरल, पिरॅडिकल्स, मॅगझिन्स, न्यूजपेपर, सीडीज, DVD, ईबुक, ऑडिओ बुक, डाटाबेसेस इत्यादी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी. ग्रंथालयाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या वाचकांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केली पाहिजे. तिथे फॅन, ट्यूबलाईट, आरामदायी फर्निचर व सुव्यवस्थित वातावरण उपलब्ध असायला पाहिजे. ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षेसंबंधी माहिती डिस्प्ले बोर्डवर प्रदर्शित करण्यात आली पाहिजे, जेणेकरून ते स्पर्धा परीक्षा देणाऱ्या वाचकांच्या निदर्शनास आली पाहिजे. कॉलेजमधील स्पर्धा परीक्षा विभाग व ग्रंथालयीन विभाग यांनी संयुक्तरित्या स्पर्धा परीक्षेसंबंधी कार्य केले पाहिजे व तेथील कर्मचाऱ्यां स्पर्धा परीक्षा देणाऱ्या वाचकांच्या दृष्टीने सहकार्याची भावना ठेवली पाहिजे. ग्रंथपालांनी ग्रंथालयात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा वाचकांना ओळखून त्यांची लिस्ट बनवावी व मोबाईल नंबर घ्यावे व त्यांना वेळोवेळी स्पर्धा परीक्षेसंबंधी माहिती फोन करून, मोबाईलवर मॅसेज करून किंवा व्हॉट्सअपद्वारे द्यावी. ग्रंथालय विभागात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षासंबंधी वेबसाईटची यादी प्रदर्शन फलकावर लावावी व विद्यार्थ्यांच्या वारंवार निदर्शनास आणून द्यावी. ग्रंथालयात उपलब्ध असणाऱ्या स्पर्धा परीक्षेसंबंधी पुस्तकांची यादी तसेच जर्नल, मॅगझिनची यादी बनवावी व ती वाचकांच्या वेळोवेळी निदर्शनास आणून द्यावी व ती ईमेल तसेच व्हॉट्सअपवर पाठवावी. कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसंबंधी जागरूक असावे, यासाठी ग्रंथालय विभागाद्वारे स्पर्धा परीक्षेसंबंधी सेमिनार, ओरिएंटेशन घेतले जावेत. याकरिता ग्रंथपाल हा स्पर्धा परीक्षेचा जाणकार असायला पाहिजे. ग्रंथपालाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या वाचकांसाठी महिन्यातून एकदा तरी सेमिनार, कॉन्फरन्स, वर्कशॉप, ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करावेत. ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेला प्रोत्साहन देणारी एक सक्षम बनवणारी ॲडवायझरी कमिटी असायला पाहिजे, ज्यामुळे कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षेचे वातावरण निर्माण होईल. ग्रंथालयाच्या पुस्तक खरेदीसंबंधी कॉलेज वार्षिक बजेटमध्ये स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांसाठी जास्तीत जास्त तरतूद असली पाहिजे. ग्रंथालयात येणारे दैनिक वृत्तपत्र, जर्नल, मॅगझिन यासारखे येणारे स्पर्धा परीक्षासंबंधी माहिती विद्यार्थ्यांना पोहोचवून त्यांचे कात्रण कापून व रजिस्टरमध्ये चिपकवून त्यांचा एक संच तयार करावा व वेळोवेळी तो विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावा व तो स्कॅन करून वाचकांसाठी कम्प्युटरमध्ये ठेवावे, तसेच ईमेल व व्हॉट्सअपवर पाठवावी. तसेच स्कॅन केलेले डॉक्युमेंट सोशल नेटवर्किंग साईटवर, उदाहरणार्थ फेसबुक, आर्क्यूट, ट्विटर, ईमेल, गुगल प्लस, ब्लॉग्स व संग्रहित करून ठेवावे, म्हणजेच एखाद्या प्रसंगी ते वाचकांना देता येईल. ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षेसंबंधी सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा. त्या माध्यमाने विद्यार्थी ऑनलाईन स्पर्धा परीक्षेची प्रॅक्टिस करतील व माहिती मिळवतील व ग्रंथालयाचाही संग्रह वाढेल. UGCचे ग्रंथालयीन पुस्तकांच्या ग्रँटसाठी सकारात्मक तरतूद असली पाहिजे. ग्रंथालय विभागात एक इलेक्ट्रॉनिक बोर्ड लावावा व त्यावर सतत स्पर्धा परीक्षेसंबंधी माहिती डिस्प्ले होत राहायला पाहिजे, जेणेकरून स्पर्धा परीक्षा देणारे वाचक ती माहिती वाचतील व ते स्पर्धा परीक्षेसंबंधी जागरूक असतील. दैनिक वृत्तपत्रात नेहमी येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसंबंधी माहिती ग्रंथपालांनी प्रत्येक वर्गात जाऊन वाचकांच्या निदर्शनास आणून द्यावी व नंतर ती बातमी कापून रेकॉर्ड बुकमध्ये ठेवावे. कॉलेजमधील स्पर्धा परीक्षा कमिटीत ग्रंथपालाला सदस्य म्हणून एक पद द्यावे. ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा संदर्भात जास्तीत जास्त माहिती देणारे वृत्तपत्र व मॅगझिन लावावे. ग्रंथालयात दैनिक वृत्तपत्रांची संख्या वाढवावी व मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषेतील वृत्तपत्रांना स्थान द्यावे. ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसाठी एक स्वतंत्र कपाट ठेवावे व त्या कपाटावर स्पर्धा परीक्षासंबंधी पुस्तके अशी नावाची लेबल लावावी
जेणेकरून ते स्पर्धा परीक्षा देणाऱ्या वाचकांच्या पाहत्या क्षणी निदर्शनात येईल की यामध्ये स्पर्धा परीक्षेसंबंधी पुस्तके ठेवलेली आहेत. ग्रंथालयामध्ये इंटरनेटवरून कम्प्युटरवर परीक्षेसंबंधी ॲप्स डाउनलोड करून ते विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावा. त्यामुळे विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेसंबंधी जागरूकता वाढेल व ग्रंथालयीन कलेक्शनसुद्धा वाढेल. ग्रंथालयामध्ये इंटरनेटवरून स्पर्धा परीक्षेसंबंधी पुस्तके डाउनलोड करावीत व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. त्यामुळे ग्रंथालयाचे स्पर्धा परीक्षासंबंधी कलेक्शनसुद्धा वाढेल. ग्रंथालय ॲडवायझरी कमिटीमध्ये कॉलेजमधील स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख हा मेंबर असावा व स्पर्धा परीक्षा देणारा उत्कृष्ट वाचक याला देखील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड करावी. ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अधिक वेळ अभ्यासासाठी देण्यात यावा व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तके जास्तीत जास्त प्रमाणात इश्यू करावीत. स्पर्धा परीक्षेचे पुस्तके देवाणघेवाण करण्यात ग्रंथालय विभागाच्या फारशा अडचणी नकोत. ग्रंथपालाने ग्रंथालयात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा वाचकांच्या व्हिजिट नोंदी ठेवाव्यात, तसेच पुस्तकांची देवाणघेवाण यांच्याही नोंदी ठेवाव्यात. ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा साहित्याचे कलेक्शन वाढवण्यासाठी ग्रंथालय ॲडवायझरी कमिटी अथवा स्पर्धा परीक्षेसंबंधी एखादी बाडी असावी. ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षेचे बुक खरेदी करण्यासाठी खरेदी करताना सिलेक्शन करताना प्रिन्सिपल, डायरेक्टर, ग्रंथालय ॲडवायझरी कमिटी, स्पर्धा परीक्षा वाचक, स्पर्धा परीक्षेसंबंधी सेल प्रमुख व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे. स्पर्धा परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांचा फीडबॅक फॉर्म भरून तो ग्रंथालयात ठेवावा. ग्रंथालयाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ग्रंथालयातील स्पर्धा परीक्षा साहित्याचा फीडबॅक फॉर्म भरून घ्यावा व तो ग्रंथालयीन ॲडवायझरी कमिटीत स्पर्धा परीक्षा साहित्याचे कलेक्शन वाढवण्यासाठी चर्चेसाठी ठेवावा. ग्रंथपालांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या वाचकांची लिस्ट बनवावी व महिन्यातून एकदा तरी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अभ्यासाशी संबंधित अत्यंत आवश्यक पुस्तके व संदर्भ साधनांची देखील लिस्ट बनवावी व शक्य होईल तेव्हा त्या पुस्तकांची खरेदी करावी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या वाचकांस वाचण्यास प्रवृत्त करतात व ग्रंथालय विभागात तसेच स्पर्धा परीक्षा विभागाच्या संयुक्त विद्यमाने किंवा बाहेरील नामांकित व्यक्तींशी चर्चा करून वाचकाला मार्गदर्शन करण्यात यावे. ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा विभागांतर्गत कार्य करत असताना स्पर्धा परीक्षेसंबंधी वाचकांना आठवड्यातून एकदा तरी कॉलेजमधीलच एखाद्या विषयासंबंधित प्राध्यापकांकडून परीक्षासंबंधी मार्गदर्शन देण्यात यावे.